जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने आयोजित डिलिस्टिंग मोर्चाला काँग्रेस पक्षाचा विरोध। मणिपूर घटनेची पुनरावृत्ती करण्याचा भाजप आणि आरएसएसचा डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप। आदिवासी समाजाच्या वतीने होणाऱ्या निषेध आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा। जानेवारी 20 रोजी जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने नंदुरबार येथे डिलिस्टिंग महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा महामोर्चा आदिवासी समाजात तेढ निर्माण करणारा असून या मोर्चामुळे आदिवासी समाजातच भांडणे होती आणि मणिपूर घटनेची पुनरावृत्ती नंदुरबार जिल्ह्यात होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। भाजपा आणि संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेवर विश्वास ठेवून कार्य करत आहे। या संघटनांना राज्यघटनेच्या गाभ्याला हात घालायचा आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या मोर्चाच्या द्वारे सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार असून याला काँग्रेसचा विरोध असून उद्या होणाऱ्या मोर्चाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या निषेध धरणे आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते सीके पाडवी यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। उद्या दिनांक 20 रोजी डिलिस्टिंग संदर्भात जे जनजाती मंच नंदुरबार यांनी आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला आमचा विरोध राहील। घटनेप्रमाणे जे अधिकार आणि संविधानामध्ये अधिकार दिलेले आहे ते जातीवर असून धर्मावर आधारित नाही आणि यांना हेच करायचे आहे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आदिवासीमध्ये भांडण लावण्यासाठी हे जे षडयंत्र यांनी सुरू केलेलं आहे। जसं मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्याच प्रकारे नंदुरबारमध्ये व्हावं असं यांची मानसिकता आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व आदिवासी समाजाचा याला विरोध राहील। आणि काँग्रेस पक्षाने वेळोवेळी घटनेने दिलेले अधिकार सर्वसामान्य जनतेला किंवा जाती धर्माला दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये हे जे डिलिस्टिंगचा जो मोर्चा आयोजित केलेला आहे याला आमचा विरोध आहे आणि उद्या जे धरणे आंदोलन आहे याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाज आणि काँग्रेस पार्टी यांचा सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा राहणार आहे।